शुभ सकाळ मंडळी. वारलेच सकाळचे 8:30 आणि हा पाऊस रात्री 3 वाजल्यापासून जो चालू आहे तो अजून तसाच चालू आहे. आणि आमचा एक प्लॅन होता ॲक्च्युली, पण काल बातम्यांमध्ये सांगितलेलं की पुढचे 4 दिवस पाऊस आणि वादळ असं दोन्ही काहीतरी आहे. पाऊस तर पडतोय, बघू आता काय होतंय. आधी फ्रेश होऊन घेतो. नमस्कार, काय ना तुमचं, कुठून आलात? नरडाळ्यात ना आलात? पाऊस पाणी हा की नाही तुमका? अरे बापरे, अरे अरे काय भिजत आलात की काय? सॉरी, पोहोचलो ना. तुमच्या छोट्या मुलाचं मुलगी आहे का? धन्वी, 7 वर्षाची. व्हिडिओ बघत असते? व्हिडिओ म्हणजे एक एपिसोड सोडत नाही. तर ठाण्याला जाण्याआधी आमच्या आई पप्पांचे माझे लाड सुरू झालेत. त्यांना असं वाटतं की 2-3 दिवसात मी लगेच जाड होईन, पण ठीक आहे. आमच्या आईने ते पुऱ्या केल्यात आणि चहा, पुरी आणि चहा जगात भारी. आणि आम्ही लहानपणी शाळेत जाताना आमची आई आम्हाला ह्याच जास्त द्यायची, आणि सहलीला जाताना एकच आमच्याकडे गोड्या बटाट्याची भाजी आणि पुरी. तर मित्रांनो, हा सेफ्टी बेल्ट आपल्याला गिफ्ट आलाय अंबरनाथहून, म्हणजे काल जे दादा आलेले त्यांनी दिलेला. हा पाठवलाय आपल्याला सागर शेडगे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने. लास्ट टाइम आपण वेल्डिंगची कामं कमरेला रशी बांधून करत होतो, पण त्यांनी सांगितलं की आणखी तुझी सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे, सो आमच्याकडून तुला ही सेफ्टी गिफ्ट करतोय. सो थँक्यू सो मच या प्रेमासाठी. लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई, ऐकत मोठा मी झालो नाही मोठी झाली आई. नमस्कार, मी अनिकेत रासम, गोष्ट कोकणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे. मित्रांनो, सकाळपासून थोडासा पाऊस होता, पावसाचं वातावरण तर होतं, आणि बघता बघता पाठीमागे बघता एकदम कडक ऊन पडलंय. काय चाललंय पावसाचं मला कळना झालं ॲक्च्युली. म्हणजे शेतीला आता जर ऊन लागलं ना तर शेती पटापट पिकणार, पाऊस लागला भरपूर लागला तर पिकलेली शेती खराब होणार, जी नाही पिकली तिला काय नाही फरक पडत. म्हणजे ज्यांचं फूल तांदळाच्या आत गेलं आहे त्यांना काहीच फरक नाही पडत, आणि ती पाऊस लागला तर उशिरा पिकू शकते. पण पाऊस पण लागते, ऊन पण लागते, आणि बाकीच्या सर्वत्र ठिकाणी आज बातम्यांमध्ये दाखवलं की पाऊस खूप पडतोय, पण अजून कुठे काय तसं म्हणजे काय म्हणजे प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, म्हणजे देवा एवढंच कर, पाड पाऊस, पण कोणाचं नुकसान करू नको, आणि सगळ्यांनी सुखरूप राहा. आणि आजच्या दिवसाचा आपला प्लॅन काय झाला आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगेन. म्हणजे आपल्याला जे परवाच्या दिवशी एक सबस्क्रायबर भेटायला आलेले वाघेरीतून, त्यांनी मला इन्व्हिटेशन दिलेलं. म्हणजे त्यांचा मुलगा US कामाला असतो, हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे त्यांनी. तर तो त्यांनी ॲक्च्युली नागेशला सांगितलं की मी पण खूप छान बिर्याणी बनवतो, सो तू माझ्याकडून पण एकदा बिर्याणी शिक, म्हणजे तुला अजून टेस्टी किंवा अजून वेगळं काहीतरी शिकण्याचा चान्स मिळेल, आणि जर तुमच्याकडे पर्यटक आले तर त्यावेळी तुला तशी पण बिर्याणी बनवून घालता येईल. नागेशला म्हटलं ठीक आहे, जर तुला, तो म्हणतो मला शिकायचं आहे. म्हटलं चल जाऊया. मी तर रेडी झालो आहे, आपला लडका मित्र पत्या, त्यानंतर साहिल फुलपाखरू, नाग्या आणि विवेक असे आम्ही 4-5 जण जाणार आहोत. तर आता मला सगळ्यांची घराजवळी जाऊ गया, तेव्हा मला सगळे गावतले. सो पत्याकडे जाऊन बघितलं की पत्या उठला की नाही, तो उठला आणि रेडी पण झाला आहे. आणि ते त्यांच्याशी ही गाडी येणार होती, त्या गाडीचा अजून काही पत्ताच नाही. म्हटलं बाहेर पडूया, कुठेतरी नेटवर्कमध्ये जाऊन उभे राहू, म्हणजे कमीत कमी त्यांना नेटवर्क आल्यावर ते आपल्याला कॉल करतील. आपल्या गावात नेटवर्क नाही. आणि माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपण ह्यासाठी चाललोय की नागेश आपला अजून चांगल्या प्रकारे किंवा अजून वेगळ्या प्रकारे बिर्याणी बनवायला शिकेल. तर म्हटलं नाग्यासोबत आपण पणाला पण घेऊन जाऊया, म्हणजे जर नागेश नसेल तर पणाला सांगता येईल की पणा तू बिर्याणी कर आजचा दिवस. मग म्हटलं आपल्या बहिणीला की तू पण चल गो बायो, आणि तेवढंच तुला पण जरा घरातनं बाहेर पडता येईल, कारण जेव्हापासून लावणी संपली तेव्हापासून ती फक्त मायक्रॉनच्या तोरणांचं कामच करते आणि सोबत घरचं काम. मग तिला कधी काहीतरी चेंज म्हणून म्हटलं चल जाऊया, मग ती पण खुश झाली. ते सगळ्या भावांसोबत जायची मजाच वेगळी येणार आज. म्हटलं चला चला. आणि आज एका वेगळ्या कुटुंबासोबत आपला व्हिडिओ आहे, सो ती पण एक्साइटमेंट आहे की कशी असतील लोक, काय काय बोलतील. हां, 1 तासाच्यावर त्यांची वाट बघितली आणि म्हटलं नेटवर्कमध्ये जाऊन बघू काय विषय. तर कळलं की त्यांनी मला सांगितलं लोकेशन पाठव, मी त्यांना लोकेशन पाठवलं, पण त्यांना करंजे गावचं लोकेशन गेला. कमाल, तुला माहिती आहे पत्या, 1.5-2 तास झाले आता आपण थांबलोय, पण मला आधी थोडंसं असं हे होत होतं की कंटाळवाणा, पण
मला आता खूप बरं वाटतंय, म्हणजे असं वाटतं बरं झालं मी धावलो. पाचोळा झाला गोळा वाराही शांत, भावा 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 अलभ्य लाभ अलभ्य लाभ. बघा ते शाळेत गुरुजी आले एक दोन तीन त्यावाले टाय वाजव. गुड मॉर्निंग सर. संदीप सगळ्यात आधी तर तू दिसलास तू आम्हाला, ऐक ना संदीप, तू आम्हाला दिसलास, तू आम्हाला तुझं दर्शन दिलास, त्याबद्दल मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार. कसा आहेस तू पण आभार, ऐक ना कसा आहेस तू. बरोबर. जिला संपादन मंत्री आहे संदीप उर्फ सँडीस दादा रिफ्यूज यांचं इथे स्वागत आहे. ओळख बना ओळख बना. फॉलोइंग जबरीज एकदम जबरी जबरी एकदम खतरनाक. कमल कमल संदीप कमल तुझी सगळ्यांकडे विचार कशी आहेस एकदा एकदा. अरे सगळे तुला विचारतात म्हणून सांगतोय, विचार ना सगळ्या इथे बघून एकदा विचार बघत कशी आहेस. बरे असास बरे. हॅपी बर्थडे संदीप. संदीप हॅपी बर्थडे संदीप. संदीप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कोणची तुझा बर्थडे ना हो ना बाबा उगाच आपोआप पसरवत असताना कोण पण. थँक्यू यार खरंच थँक्यू. मला ना असं माझा आनंद गगनात मावना झालाय संदीप. थांब ना मी काय म्हणतो एकदा एकदा बोल बघत माका काय माहित. आपले पाहुणे येले घेऊ हे बघ माझ्याच मामांगा घेऊन येले आणि कमाल. हो थांबा ना मटन नको मारू का सुजील. अरे ओळखलं म्हणून तुझ्याकडे बघतोय. तो पत्या पना नागे आणि ते जे घ्यायला आलेले ते रिक्षात ना गेले. मी आणि विवेक इथे पेट्रोल पंपासमोर थांबले फोंड्याच्या. आपल्याला जायचंय पी आय रोडला. निघून एक मिनिट पण नाही झाला अजून पण पंपाच्या समोरच आहोत आपण आणि पुन्हा जोरदार पाऊस आला. कमाल काय करायचं दादा किती वाजले बघ. काय विवेक थांब माझ्याकडे. मित्रांनो ह्याला म्हणतात दुष्काळ 13वा महिना. आधीच पाऊस होता मग विचार केला की चल ना थोडे थोडे भिजत का होईना पोचू आणि पोचता पोचता हे बघा समोर काय लागले. आता माहीत नाही ही ट्रेन कधी येईल, त्यानंतर हे कधी वर उचलेल फाटक, त्यानंतर आम्ही कधी जाऊ. किती वाजले वेळ अडीच. हॅशटॅग कमाल बघा तुमची. इल्यावर लयच बोलायला लागला या. बापरे स्वॅग तर बघ. हा आमच्याकडे आवाज कमी होतो, शब्द कमी होते. हा हो कमल तुझी तू गाव माका परत. थँक्यू. तर नाग्या पत्या त्यानंतर आमची पना आणि हे दादा आम्हाला घ्यायला आले होते. ह्यांना लोकेशन पाठवून मी मोठी चूक केली, त्याबद्दल सॉरी. त्यांना चुकीचं लोकेशन गेलं ऍक्च्युली. नाही नाही काय नाही असं होत असतं, एखादा दिवस होतो. आणि काय म्हणतोस कसा आहेस काकी तू कशी आहेस. ह्यांना नाही ओळखलं मी. नमस्कार. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. आणि तिथे माझी जाऊ आणि झाली. ओके ओके हरकत नाही हरकत नाही. ही खूप बोलली पण आल्यापासून. नमस्कार. आणि ती माझी रिराची. हाय 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 काय. अरे बापरे. तर दादा तू काय करतो सगळ्यांनी ते सांग. मी गेले हॉटेल मॅनेजमेंट. ओके. आणि सध्या तर मी आता सुट्टीवर चालू आहे गावाला. तू खास तुला भेटायसाठी. ओके. आणि म्हटलं नागेच बिर्याणी बनवतोस, म्हटलं आज तुला आजच्या दिवशी तर माझ्याकडची बिर्याणी खायला लागली. आणि आम्ही ह्यासाठी आलो की आम्हाला तर बिर्याणी खायला मिळेलच पण सगळ्यात आधी ह्याला. आणि तू किती लांब पुढे पणाला, म्हणजे जर हा अब्सेंट असेल तर आमची पणा ही आमच्या सगळ्यांची छोटी बहीण. तर हिला
तुझ्या हातची एक वेगळ्या स्टाईलची बिर्याणी शिकायला मिळेल. आणि आम्ही येणे अगोदरच हा सगळा थाट घालून ठेवलाय दादाने, तर चला सुरुवात करूया आपण. ओके, सुरुवातीला आपण करणार आहोत चिकनचं मॅरिनेशन, जे खूप महत्वाचं आहे. चिकनचं मॅरिनेट नाही, 2 किलो चिकन. चवीनुसार मीठ. ओके, लसूणची पेस्ट. आलं लसूण पेस्ट. एक महत्वाचा बिर्याणी मसाला. बिर्याणीची रेडीमेडच मिळतो ना बिर्याणी मसाला. ओके, टाकायचा आपण अर्धा कप. अर्धा कप हळद टाकायची आहे. 2 चमचे. 2 चमचे हळद. शाही जिरा. ओके, काय शाही जिरा. ओके, कस्तुरी मेथी. ओके, एक अंदाजाने मिठासारखी. अच्छा अच्छा, अंदाजाने. धने पावडर 3 चमचे. ओके, जीरा पावडर 2 चमचे. 2 चमचे जीरा पावडर. लाल मसाला जसं तिखट तिखट पाहिजे तसं. आपल्या घरचा मसाला टाकायचा नाही, कारण तो एक वेगळा गरम मसाला आहे. मालवणी मसाला टाकायचा नाही, मसाले असतात. ओके ओके, फक्त लाल मसाला टाकायचा. लाल मसाला म्हणजे मिरची पावडर म्हणतो आपण. मिरची पावडर. ओके, नंतर आलं आपलं हे दही. हे आपलं आहे 400 ग्राम दही. 400 ग्राम दही. 2 किलो 400. एकदम पटाईत असल्यासारखं करताना माका बोल. लिंबू असले एक मोठा असेल तर एकच पिळायचा. ओके, असेल दोन पिळायचे. तू घराकडे जेवण करूची गरज नसत ना आता. कमॉल बनवतो है ना. मी येऊ काय रवा तुमच्याकडे ना घ्या, मी जाते. रोज जेवण तोच बनवतो. हा, हॉटेलला जाऊची गरज नाही. गर मटन पुलाव. ओके, चंद्र टाकायचे. कापलेली कोथिंबीर. कोथिंबीर कापलेला कोथिंबीर आम्ही थोडासा ठेवलाय कारण आपल्याला भातामध्ये पण वरती टाकायचं. ओके ठीक आहे, आता हे मॅरिनेशन करून घ्यायचं. एकत्र करून घ्यायचं की अजून काय घालायचं यात. तळलेला कांदा ठेवायचा का, कारण तो तो जर आता टाकला ना तो सगळा मसाला स्वतःलाच खेचून घेईल. ओके, चिकनला त्यांनी फ्लेवर नाही लागला असं पण लक्ष ठेव. किती वेळ ठेवावं लागतं असं काय आहे का? फ्रीज नसेल तर अर्धा तास. तुमच्याकडे फ्रीज असेल तर 48 तास पण ठेवू शकतो आपण. 48 तास ठेवलं तर तेवढं चांगलं फ्लेवर येतो. परवा घरात जाऊ नाही ना, फ्रीज नाही ना सांगा. जितकं जास्त मॅरिनेट होईल तितकी त्याला चव चांगली आहे. म्हणजे मी एक काम करते, हे थांबूया आपण, मी परवा येत आहे. ओके, मग आपल्याला आता हे मॅरिनेट करून अर्धा तास थांबायचं. तोपर्यंत आपण राईस कसं तेल आणि कांदा टाकायचा मॅरिनेट हे झाल्यानंतर, मिक्स करून झाल्यानंतर. अच्छा, मसाला आधी त्याला कोट झाला पाहिजे. ओके ओके ओके, महत्वाचं हे जा कोयती घेऊन ये तोपर्यंत. चल भात कापायला जाऊया. आता तळलेला कांदा ना मूठ भरून. मूठ भरून. ओके ओके ओके, तेल का घालायचं असत कारण तो आपण डायरेक्ट शिजवायला ठेवणार. ओके, आपण फोडणी वगैरे काही नाही देणार म्हणून रेडीमेड त्याच्यावरती डायरेक्ट भात शिजवून टाकणार. ओके, अर्धा तास शिजवून. बरोबर. आणि हा तळलेला कांद्याचं तेल आहे. अच्छा, म्हणजे त्याची टेस्ट तेलात. हा ओके, 400 ml तेल होतं. समज अंदाज सांगायचा झाला या बिर्याणीचा, आता किती किलोची बिर्याणी आपण सांगू शकतो? आपण आताही बनवतोय 2 किलोची बिर्याणी. 2 किलो चिकनच होतं ना आपण. 2 किलो चिकन 2 किलो राईस म्हणजे टोटल 4 किलोची बिर्याणी. पण त्याला एक स्टँडर्डनी बोलतात 2 किलो. अच्छा, 1 किलो राईस 1 किलो चिकन म्हणजे 1 किलोची बिर्याणी असं असतं. कमॉल
ग्रॉस वेट तर जास्त असतं, नेट वेटावरती आपण मोजायचं. अच्छा, म्हणजे 2 किलोची बिर्याणी असं म्हणू शकतो आपण हिला. हे 2 ते 3 चमचे तूप. पन्ना ह्या बघून घे, रिव्हिजन घेतला वा आम्ही तुझा. हा रविवारी. हा बोलत नाही पन्नाकडनं प्रत्येक आठवड्यात एकदा बिर्याणी बनवून घे. हा म्हणजे ते एकदम खायला पण मिळेल. येस 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 पण राईट. तू इकडे, तू माझ्या बाजूलाच ये, ये इथे लय लय कमल, तू ये उभी राहू वर निरीक्षक म्हणून. आता आपल्याला मॅरिनेशनचा आणखी एक छान प्रकार बघायला मिळणार आहे. दादा म्हणतोय की स्मोक लावायचं याला. तुला माहिती हा प्रकार? ओके, स्मोक माने दम ना, दम वेगळा. हा स्मोक फ्लेवर, म्हणजे दुराचा फ्लेवर येण्यासाठी. ओके 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 ओके. वा, आम्ही येत जाऊ जाऊ आठवड्यात ना एकदा असे. बघा काय सांगते. कमाल कमाल. हा दादा अजून एक वेगळं काहीतरी मॅरिनेशन दाखवते. कशाचं आहे? हरियाली चिकन ऐकलंय कधी? मी पण नाही. मी पण फर्स्ट टाइम. पेस्ट मेन आहे ही कुठली? कोथिंबीर, आलं लसूण, पुदिना. कोथिंबीर, आलं लसूण, पुदिना आणि मिरची. तुला जेवढी तिखट पाहिजे तिखट हवं तेवढं. आणि अंदाजे आलं किती घालायचं आणि लसूण किती घालायची? आलं हे नेहमी एक इंडियन नुसार तर आपल्याला 40% आलं आणि 60% लसूण पाहिजे. 40% आलं, 60% लसूण. ओके, चिकन मध्ये गुड. काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं. नाही तर बेसिकली आमच्याकडे एक कांदो आणि इंच आला. थांब खाऊया आपण जरा, थांब. ओके, जिरा पावडर, धने पावडर 2 चमचे. हळद कमी टाकायची कारण आपल्याला हिरवा बनवायचा. हिरवा बनवायचं म्हणून हळद कमी. मीठ मे बी ते समोर. ओके, हे तुझ बघून ठेव. लिंबू टाकायचा. ओके, तू घी 1 चमचा. यासाठी कारण त्यात हिरवी मिरची जास्त आहे आणि पुदिना. पुदिना जास्त, कोथिंबीर आणि पुदिना. कोथिंबीर आणि पुदिना जास्त आहे म्हणून शिजल्यानंतर कलर पण जाता हिरव ग्रीनच असतो. पण ते कसं हॉटेलमध्ये खाशील तर त्यात कलर टाकतील असतो. ऍडिशनल थोडासा असतो हे नॅचरल जेवढा येईल तेवढा. पहिला आपण डोळ्यांनी खातो असं. आपल्याला जास्त पाहिजे तर थोडी पेस्ट जास्त टाकून द्यायची. खावा तिखट. जेवणात कोळसं महत्वाचं ना गे. सो इतक्या सराईत आणि पटाईतपणे हा दादा काम करतोय की असं वाटतंय की हे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत यायचं हेच चालू असतं. म्हणजे एखादा काय म्हणतात शेतकरी कसा नांगर त्याला जोडायला सांगितलं की 2 मिनिटं पण लागणार नाही, पण ह्याला सांगितलं थोडासा वेळ लागेल. तसं ह्याने आता ह्यातलं मला काय सांगितलं तर आमच्या लल्लाटातच नाही या. पण असं करतो जसं काय फक्त बघतोय हे हलते ते हलते ते हलते ते हलते काय टाकते काही कळत नाही. व्हिडिओ नंतर मी बघेन हळूहळू. भारी भारी काकी नशीब बनत. तर इथे मगाचपासून त्याने पाणी उकळत ठेवलेलं. आता यात भात टाकायचं आहे ना आपल्याला? आधी मसाले उकळून घ्यायचे. ह्या पाणी ठेवलं मी 2 किलो राईस साठी. 2 किलो राईस साठी. ओके, टाकायचे 8 ते 10 मिरच्या. ओके, 2 चमचे शाही जिरा. ओके, थोडं मी जायफळ पण 1 किसून टाकतो. ओके,
किती जायफळ? अर्धा जायफळ. अर्धा जायफळ. यात काय काय? त्याच्यामध्ये काळी वेलची आणि लवंग, काळी मिरी, ओके, दगड फुल आणि दालचिनी. दगड फुल आणि दालचिनी. तेज पत्ता. पाच ते सहा पानं. कढीपत्ता. 5 मिनिटं उकळत. आमच्याकडे पानं घालतात हो, डायरेक्टच घालतात पाण्यासकट. मी इथे खेकडे पकडलेत. पकडले बॉटल कापून. हा, इम्पोर्टेड. बटाटा का घातला? बटाटा आणि बिर्याणीचं एक पहिल्यापासूनचं नात आहे. असं क्लासिक प्रकारे बघायला गेलं असं त्याच्यात तळलेला बटाटा जातो. अच्छा, नॉर्मल काही लावून तळलाय की? हा, फक्त डायरेक्ट तेलात कापून तळ आहे सालासकट. अच्छा. त्याला काढून झाल्यावर मिठानी फक्त आपण त्याला चव द्यायची. ओके ओके ओके. फक्त असं लावायचं त्याच्यामध्ये. त्याच्यावरती आपण नंतर भात टाकणार. ह्याच्यावरती भात टाकणार. मग आता हे शिजणार कसं? अर्धा तास ठेवायचंय आपल्याला चुलीवर. असं असतं. आपण आपण हे किती वेळ ठेवलेलं तरी? 5 ते 7 मिनिटं. 5 ते 7 मिनिटं ना. दादाने त्यात जे पण काय काय टाकलेलं होतं ते सगळं असं काढून घेतलंय. आणि आता इथे हा 1 किलोचा राईस आहे. 2 किलो. ओके ओके. सॉरी, काय म्हणा? अर्धा तास. अच्छा, आधी हा अर्धा तास तांदूळ त्याने भिजत ठेवलेला पाण्यामध्ये. आणि आता हा शिजवायला घातलाय त्या गरम पाण्यात. आणि जी पण काही त्याने या गरम मसाल्यांची चव होती ती पाण्यात घेऊन ठेवली, त्यामुळे भाताला आपोआप आता ती चव येईल. हे सगळं मला नायाकडून शिकायला मिळेल. तेलाच्या जागी तूप टाकू शकतो. आले गुरुजींकडनं आले एवढं एवढं पाण्याच्या हिशोबाने. ओके, एवढं जास्त नाही होणार. पाण्याच्या हिशोबाने टाकायचं. पाणी ते फेकायला म्हणजे जास्त मीठ भाताक लागणार नाही. अर्धा मीठ त्यातला वेस्ट जाणार जेव्हा, कारण आपण पाणी फेकून देणार. कमोल माहित असताना पण घातले. लसूण पेस्ट हे ऑप्शनल. ह्याने असं काही खास कारण याच? एक चव येते चांगली. ओके, आरोमा पण येतो. भात शिजेल आणि मग ते शिजून झालं की शेवटची जी प्रोसेस असते बिर्याणी बनवायला ती फायनल करू. आणि त्यानंतर हरियाली कबाब, ओके सॉरी, हरियाली चिकन काय असतं ते पण बघूया. आणि आता संध्याकाळी खेकडे पकडायला जाऊया. तर मित्रांनो, आता इथे आपला भात शिजलाय 60% असं म्हणतात. 60% भात शिजला. आणि हे इथे बघू शकता स्मोकीमुळे त्याला ऑइल सुटलंय. ऑइल सुटलं म्हणजे ऑइल घातलेलंच होतं, पण आता ते एक रूप झालंय असं म्हणायला हरकत नाही. आता हा राईस डायरेक्ट गाळून घ्यायचा आणि ह्यात घालायचा. आपल्याला तो राईस लागेल. हा, त्याला ऍक्च्युली सवय नाही धुराची, त्यामुळे वाईज डोळे त्याचे. हा घे ना कपडा हातात. हा घ्या घे भाजशील. नाही भाजत नाही, डोळ्यावर धुवून येते. ओके ओके. लेवल करून घ्यायची भाताची. आपला तो भात उकळायला चालूच ठेवायचा. ओके, कारण खाली जो असतो भात त्याला सर्वात जास्त हीट लागते, त्यामुळे तो लवकर शिजतो. ओके, त्याच्या लेअरला कमी हीट लागते, थोडा उशिरा शिजतो, म्हणून तो जरा जास्त शिजून घ्या. बोटात चालतात ना. असं काय वाटलं की तुला हे असं सगळं कुकिंगचं करायचं? लहानापासून आवड होती की? मी फक्त ऐकून होतो. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये इंडस्ट्रीमध्ये जायचं माझं एक रँडम डिसिजन होतं. अच्छा अच्छा. नंतर मला आवडायला. म्हणजे आधी तू डिसिजन घेतला की तुला ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करायचं हॉटेल मॅनेजमेंटच्या? आणि मग नंतर जसं तशी अचानक मी ठरवलं आता जाऊयास. हा, पुढे काय होईल? पण तू पहिल्यापासून फुडी होतास की? फुडी मी होतो खाण्यामध्ये. ओके, बनवण्यामध्ये नाही. आणि आता तू खाण्यामध्ये फुडी आहेस की बनवण्या? म्हणजे आता काय वाटतं तुला, खाणं जास्त सोपं की बनवणं जास्त? दोन्ही पण सोपं आहे, करता आलं पाहिजे. दोघांची पण आवड जास्त वाढली. अच्छा, म्हणजे दोन्ही तुझं आवड सेम आहे आता? कधी कधी काय होतं बनवणाऱ्याला जास्त खायला नाही आवडत. आता मला दोन्ही आवडतं. हा काय, तसं आमच्याकडे हा ह्याला जास्त बनवायला आवडतं, खायला नाही. खायला मला आणि ह्याला असं मी म्हणतोय आपल्याला. तू
तर आता हा 90% शिजलेला राईस आहे. ह्याला खूप काय म्हणतात ते हीट कमी लागणार आहे. तर कोकणातला जुगाड दादाने हा पावळेचं पत्रोट ठेवल्यानं आहे. आणि असं का दादा? हे याच्यासाठी कारण ती जी चुलीची आग आहे ती डायरेक्ट टोपाला नाही लागली पाहिजे. अच्छा. डायरेक्ट लागली तर तापमान जास्त होईल आणि आपली बिर्याणीचा मसाला खालतो जळून जाईल. आणि तू म्हणजे हे तू जुगाड केला, हे नसेल तर एक 12-15 इंचाचा मोठा तवा पाहिजे. नाही हे बरोबर आहे. पुन्हा एकदा तूप. आपण कधी बोलू शकता काय म्हटलं? डायरेक्ट लाकडं काढून ठेवायची, फक्त निकारे ठेवायचं. डायरेक्ट कोळसा, कोळशावर परत एकदा तूप. तुपाने येतला आज माझा रूप. आणि परत म्हणजे आता हा ह्या धुराने आतल्या भाताला म्हणजे एक स्मोकी फ्लेवर येतो. आता हे असं ठेवायचं 30-35 मिनिट. आग बरोबर जशी सुरुवातीपासून आहे तशीच चालू आहे. फक्त सगळी हीट अंगावर घेणार आधी पत्र आणि जेवढी हवी आपल्याला चिकन शिजायला तेवढी टोपाला मिळणार. चला थोडस जातो आपल्याला एकदम लाईट. आता अजून काय आहे या बिर्याणीत बघण्यासारखं? आपल्याला 30-35 मिनिटानंतर तो टोप बाजूला काढायचा. ओके. आणि परत 5-10 मिनिटं ठेवायचं. बरं, 30-35 मिनिटं आहे दादा आपल्याकडे. फिरती वाफ आहे ती शांत झाली पाहिजे. ओके. गरम बिर्याणी आपण सर्व करू शकतो. हरियाली चिकन मध्ये दादाने आता दही घातलंय. आणि आता काय घालणार दादा? कसुरी मेथी पण घालू. कसुरी मेथी. ओके. आणि आम्ही आतल्या चुलीजवळ ह्यासाठी आलो कारण बाहेरची चूल जरा बिझी आहे, म्हणजे दोन्ही कामं एकत्र पटापट होती. आपण हे काय करणार आहे? फ्राय करणार आहे. हो, आता फ्राय करणार आहे. गावात कसं आहे आता एवढं ग्रिल करणं पॉसिबल होणार. ग्रिल. ओके. त्यामुळे आपण डायरेक्ट कढईत टाकायचं, आपल्या कांद्यावर काही न टाकायचं. ओके. डायरेक्ट आपल्याला रोस्ट करायचं. ओके. असं झाकण ठेवायचं. थोडी फ्लेम मीडियमच ठेवायची. ओके. फ्लेम मीडियम ठेवायची, झाकण ठेवायचं. ते वाफ लागून पण शिजलं पाहिजे. अच्छा अच्छा. मग आता हे किती वेळात होईल? हे याला 20-25 मिनिटं. पण आता ह्याला पाणी नाही सुटणार आतमध्ये? पाणी सुटणार, त्याच पाण्याने शिजणार म्हणून आपण परत ठेवले त्याच्यावर. ओके. मग ते क्रिस्पी होणार की तुझं? ते वरून क्रिस्पी होणार आणि आतमध्ये चिकन सॉफ्ट असेल. ओके. बघूया काय आहे काकी. हा, हे नवीन नवीन प्रकार इले मार्केटमध्ये चिकनचे. तर मित्र आमची बिर्याणी तर रेडी आणि गप्पा मारून 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 ना पोट दुखायला लागलं. ओके. ओपन कर. आता थोडी 5 मिनिटं बाजून काढून ठेवायची. अच्छा. त्याच्यानंतर ओपन करायची. अच्छा, म्हणजे अजून हाच काय? हा 5 मिनिटं. अजून 5 मिनिटं. ओके. आता हरियाली चिकनची लास्ट स्टेप आहे. तर दादा तुषार म्हणाला की मी तुम्हाला दाखवून घेतो. आता काय करायचं म्हणालास? आता हे आपल्याला पाणी आटवून घ्यायचं जे सुटलेलं. अच्छा. पहिलं पाणी आटलं जे आपल्याला सर्व्ह करायला रेडी होऊन जाईल. आटवून म्हणजे आता हे असंच म्हणजे आटलं पाहिजे ना? हा, असंच आटलं पाहिजे. लोखंडाची कढी आहे, कढई वापरली तर फटाफट पाणी आटलं. ओके. आणि मग हे आटल्यानंतर थोडं असं सुक सुक झालं की मग तो क्रिस्पी होतो. हा, क्रिस्पी. ओके. तर मित्रांनो, आपलं हे आता हरियाली चिकन रेडी आहे. म्हणजे अजून थोडंसं ते राहिलंय पाणी मुरायचं. तेवढं मुरलं की एकदा कडेत परती मारली की ते जरा असं क्रिस्पी होईल ना. माझं बोको बघ असं बघता. सो हरियाली चिकन कबाब इथे रेडी आहे आणि आता जाऊया आपण जेवायला. वा. हा, आणि आता दिसतंय पण ते क्रिस्पी असं आहे भाई. हा रे, मला वाटलं नाही होणार पाणी एवढं होतं. तर पाणी आटलं का ऑटोमॅटिक? तर हा रायता या ताईंनी बनवलाय आणि खूप मेहनत घेतली सगळ्यांनी आमच्यासाठी. थँक्यू. लाग्या सुगंध बघ, सुगंध. आणि सो आता हे सगळं बघून माझ्या पोटातली आग काय थांबत नाहीये. आता मी जेवायला
बसतोय, तुम्ही पण सगळे जाऊ घेवा. आणि ही माझी भाजी काय माझी पाठ सोडत नाही. आमच्या दोघात तुला कोण आवडतो? हे असा म्हणजे शिका किल्ला लँक पहिला कमल. चिकन बिर्याणी विथ हरियाली चिकन. सगळे सहकुटुंब सहपरिवार बसा म्हणजे आम्हाला पण जरा खाताना मजा येईल. हरियाली चिकनचं जरा आम्हाला रिव्ह्यू देशील का? पण तू सुद्धा छान आहे. हा नक्की ओके. तुझा हरियाली चिकन पास झाला बाबा, सगळ्यांना आवडला. तू नाही खाणार हे तुझंच आहे बाबू, हे तुझ्यासाठीच आहे. घे बघू खा. हे घे 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 झालं एक पीस स्पेशल स्पेशल. गोष्टीची मी आता नाही वाट बघत होतो ती होती म्हणजे चिकन बिर्याणी खायची. आणि एक आणि दोन हे मी दोन स्टुडंट घेऊन आलेलो जे शिकण्यासाठी आलेले. आणि ह्या काकीने आणि त्यांच्या मुलीने म्हणजे आमची बहिणीने आणि त्या दादाने तुझ्या दादाने खूप आग्रह केलेला की ये आमच्याकडे आणि आमच्याकडची चिकन बिर्याणीची स्टाईल बघ. कारण तो खरंच प्रोफेशनली खूप छान कुक आहे हे तर मी मगाशीच बघितलं. आणि आता आम्ही सगळे तुम्हाला टेस्ट करून सांगतो की कशी झाली आहे. कारण आता सहन नाही होत आहे मला. एका शब्दात सांगायचं तर कुठल्या तरी हॉटेलमध्ये बसलोय आणि एखाद्या रेस्टॉरंटची बिर्याणी खातोय अशी चव आहे. आणि सोबतच त्याने हे हरियाली चिकन केलंय. गरम आहे एखाद्या कबाबच्या दुकानात बसलोय आणि काहीतरी चिकनचा पदार्थ मागवलाय अशी चव आहे. स्वतः आम्ही जेवतो. बद्या तुझा काय भारी होत एकदम. पण कसं आहे एक नंबर नाग्या तर आमच्या सगळ्यांची बिर्याणी वगैरे खाऊन झाली. आम्ही एक 10-15 मिनिटं गप्पा मारत बसलो. आणि आता ह्या पीआई गावामध्ये एक काय म्हणतात पते काय जरा नाही आपण काय म्हणतात का उंबाळ उंबाळा. तर त्या उंबाळ बाराही माही असतं असं म्हणते ताई. तर त्या उंबाळा बघून येऊया आणि मग हसून रजा घेऊया. म्हणजे ह्या विहिरीला 12 माही पाणी असतं का? एवढंच पाणी काढणे इतकं पाणी असतं पूर्ण वर्षभर. मे मध्ये पण बापरे ओके ओके ओके. आपण ते पियालो ते सुद्धा हेच पाणी एकदम ना असं हात लावशील ना गार असं झऱ्याचं पाणी. इव 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 इकडे एक तळी आहे म्हणजे आमच्याकडे एका तळी म्हणतात तळीची बावडी म्हणतात. म्हणजे झऱ्याच्या पाण्याने भरलेली जी बावडी असेल तिला तळी किंवा उंबळाच म्हणतात. आणि यांच्याकडे हा हे गॉड गिफ्ट आहे ऍक्च्युली वर्षभर यांच्याकडे असंच असतं पाणी. छान कुर्ले बिरले खाय गावतात ते म्हणालास वाळात नदीत. ओके ओके तिकडे कुर्ले गावतात. ओके तर आता त्यांनी आम्हाला त्यांचं गाव फिरवलं आणि मी स्वतःला ह्यासाठी नशीबवान समजेन की त्यांनी फक्त बघितलं की पर्यटन चालू केलं नागेश बिर्याणी करतो आणि त्या दादा म्हणजे त्या तुषारला खूप छान बिर्याणी करता येते किंवा तो खूप छान शेफ आहे. तर तो म्हणाला की
मी म्हणजे मी जी स्टाईल बनवतो ती दाखवल्यामुळे कदाचित अजून टेस्टी होईल आणि जे तुमच्याकडे पर्यटक येतील तेव्हा त्यांना ती खायला जास्त आवडेल. सो अजून खुश होऊन जातील. म्हणजे किती विचार करतात म्हणजे सगळेच असं नाही की तोच, पण आम्हाला जितकी पण माणसं भेटलीत सगळे आमचा विचार करतात. सो त्याबद्दल खरंच खूप मोठा थँक्यू. सो सगळ्यात आधी तुम्हाला खूप मोठा धन्यवाद की तुम्ही आग्रह केलात आणि आम्हाला इथवर बोलवलात. इतका छान पाहुणचार केलात. फक्त पाहुणचारच नाही तर एकदम काय म्हणतात माझ्या घरच्या आत्या किंवा मावशीसारख्या गप्पा मारलात. असा एखादा बोलका माणूस असेल घरात तर कधी शांत वाटणार नाही घर. काका तुम्ही खूप लकी आहात की तुम्हाला काकी अशा भेटली. आणि ही या काकींची मुलगी ह्या आईचं सासर बरोबर. आता मी बरोबर बोललो? ही पण तुमच्यावरच गेली असं म्हणायला हरकत नाही. त्या काकी हिच्या सासूबाई त्या पण खूप छान आहेत. आणि भाऊजी आणि आजचा सुपरस्टार खरंच तुला आमच्या अख्ख्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा तुझ्या भावी आयुष्यासाठी. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होते. कारण काय म्हणतात ते मनाचा रस्ता पोटातून जातो आणि तू तेच काम करतोयस. सो सगळ्यांना खुश कर आणि खूप मोठा हो. आणि नक्की आमच्याकडे हरकुळात ये असंच. आणि कधी कधी कायनू मायनू अमक म्हणून घाल. नक्की नक्की. आणि हे सासरे बुवा आमच्या ह्या ताईचं आहे हे दीर. थँक्यू सो मच तुम्हाला तसदी दिली त्याबद्दल क्षमस्व. आणि यांचे काय म्हणतात देव हा जाऊ बाय जाऊ बाय. नमस्कार. तुम्हाला पण भेटून खूप छान वाटलं. अख्ख्या संपूर्ण परिवाराला भेटून खूप छान वाटलं. आणि ही माझी भाची माझ्यासारखी जा लाग्या. तुला पण आता ऑल द बेस्ट. अजून एक नवीन वस्तू शिकलास आज इथून. हा सो सगळ्यांचे आभार. काळजी घेवा. सोईन राहा. बाय बाय. काय रडतेस की काय? बाय बाय. येऊ येऊ नक्की नक्की. तू आमचं भात कापायला नाही येणार पण आता तुम्ही येऊ डोंबिवलीला राहायला. बाबू आता आता मी नाही येणार परत. ओ बाय डार्लिंग. ए डार्लिंग बाय. हो हो येणार. बाय कर. बाय 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 बाय. चलो बाय 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 बाय. सो फायनली मित्रांनो पुन्हा एकदा पोचले आपण फोंडा घाटात. आणि आता इथून आपण घरी जाणार व्हिडिओ एडिट करणार. त्यानंतर पुन्हा व्हिडिओ एडिट करून फोंड्यात येणार आणि मग व्हिडिओ अपलोड करणार. गेले दोन दिवस असंच काहीतरी होत आहे की संध्याकाळी टायमाला आपण फोंड्यात येतो काहीतरी कामासाठी, पुन्हा घरी जातो व्हिडिओ एडिट करतो, तिकडनं परत फोंड्यात येतो. त्यामुळे 9 ते 9:30 पण झाले आणि त्या दिवशी तर मी 4 ते 5 वेळा व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न केला. त्यामुळे व्हिडिओ रात्री 11 अपलोड झालेला. पण तरी तुम्ही सगळ्यांनी त्या व्हिडिओला खूप छान सपोर्ट केला, छान व्ह्यूज गेले. आणि आजचा व्हिडिओ बनवण्यामागची 2 कारणं होते. एक तर तो दादा जो म्हणजे त्याने जो खूप छान कोर्स केला आणि तो आता चाललाय त्याला आपण शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेलो. आणि दुसरं म्हणजे पणा आणि नाग्याला अजून छान प्रकारे बिर्याणी करता यावी आणि आपल्या पर्यटकांना बिर्याणीचा आनंद घेता यावा. कारण नागे जसं कोकणात पिठी भात फेमस आहे तसं सध्या हरकुळात नाग्याच्या आजचा बिर्याणी भात फेमस आहे, बिर्याणीचा राईस. तो व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसा होता. आणि आम्ही लवकरच तुम्हाला पर्यटनाच्या काही डिटेल्स म्हणजे जे काय आम्ही ठरवतोय ते लवकरच सांगू. कारण अजून एकत्र बसून काही ठरलं नाही याच्या पुढे कसं काय करता येईल. सो तुम्ही सगळ्यांनी खूप छान कमेंट केल्या गेले 2-3 दिवस. मला आवडती कमेंट सांगता येत नाही पण बरेच कमेंट आवडले. एखादा व्लॉग कमेंटचाच करेन आणि मग तोच व्लॉग अपलोड करेन. बाकी व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर लाल कलरचं बटन सबस्क्राईब करा. लाईक हक्काने करा कारण एक लाईक तुमचा एक बूस्ट देऊन जातो. आणि सांगितल्यापासून बरेच जण आवर्जून लाईक करतात. आणि आमच्या सगळ्याच्या हरकुळावर तुम्ही इतकं प्रेम दाखवता त्यासाठी आभारी. भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या. सोईन राव.